हरे कृष्णा। तर आज श्री भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाची चर्चा करायला आपण प्रारंभ करणार आहोत। आणि या ग्रंथाच्या अंतर्गत जे मुख्य मुख्य श्लोक आहेत त्यांचं विवेचन आपण करणार आहोत। तर आज शुद्ध भक्तीची व्याख्या आज आपण समजून घेणार आहोत। तर आपण प्रार्थनेने सुरुवात करू। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानन्द श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तर जे श्री भक्ती रसामृत सिंधू हा ग्रंथ आहे हा श्रील रूप गोस्वामीने लिहिला आहे। रूप गोस्वामी कोण आहेत? 500 वर्षापूर्वी भगवान कृष्ण स्वयं श्री चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये नवद्वीप या धामामध्ये अवतरले याचं शास्त्रांमध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे। कृष्ण वर्णम तिशा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधवसा। तर श्रीमद भागवतात सांगितलंय की कृष्ण वर्णम, कृष्णाचं वर्णन करणारा हा कृष्णाचाच अवतार। तिशा कृष्णम, पण त्यांचा रंग मात्र कृष्ण वर्णन असणार आहे, गौरवर्ण असणार आहे। सांगो पांगास्त्र पार्षदम, आणि आपल्या अनेक परिकर पार्षदांसोबत ते अवतार घेतील। यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसा, आणि जेव्हा भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतार घेतात तेव्हा त्या युगाचा जो युगधर्म आहे, जसं भगवंत सांगतात की संभवामी युगे योगे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे। भगवद्गीता 4:8 सांगतायत। तर इथे कलियुगामध्ये भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा अवतार होतोय। भगवान कृष्ण स्वयं चैतन्य महाप्रभूंच्या रूपात येऊन भक्ती धर्माचा हा प्रचार करतायत, ज्याच्यामध्ये हरिनाम संकीर्तन हा युगधर्म स्थापन करतात। दरवेळी भगवंत जेव्हा येतात तेव्हा या भक्ती धर्माची स्थापना करतात, आणि तो धर्म अनेक युगानुसार विविध रूप धारण करतो। जसं सत्ययुगामध्ये ध्यान योग होता, ध्यानाद्वारे भगवंतांची भक्ती केली जायची। त्यानंतर त्रेतायुगामध्ये विविध यज्ञांद्वारे भगवंतांची उपासना केली जायची। द्वापर युगामध्ये परिचर्या, विग्रहांच्या उपासनाद्वारे भगवंतांची परिचर्या केली जायची। आणि कलियुगामध्ये संकीर्तन प्राय, जे आपण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, याचं सामूहिकरित्या जेव्हा कीर्तन करतो त्याला संकीर्तन म्हणतात। या संकीर्तन यज्ञाचा प्रचार श्री चैतन्य महाप्रभूंनी केला 500 वर्षांपूर्वी नवद्वीप या धामात अवतरले, परंतु पूर्ण भारतभर त्याचा प्रचार केला गेला। आणि या भागवत धर्माचा जो सिद्धांत आहे, जो आत्ता तत्पूर्वीच्या कुठल्याही आचार्यांनी एक रस या रूपामध्ये कधी समोर मांडला नाही, तर ती भूमिका किंवा ती जबाबदारी त्यांनी आपल्या एक अत्यंत प्रमुख अत्यंत जवळच्या शिष्यावर सोपवली, आणि त्या शिष्यांचं नाव म्हणजे श्री रूप गोस्वामी। श्री रूप गोस्वामी हे या भक्ती रसामृत सिंधू या ग्रंथाचे लेखक आहेत। समस्त शास्त्रांचा अभ्यास करून त्यांनी त्याचं जे एक जे आपण म्हणू की एक सार आहे ते त्यांनी या ग्रंथामधून मांडलेलं आहे। चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आज्ञा दिली की भक्ती ही काय आहे, कशी केली जाते, आणि भक्तीची विविध अंग कुठली, भक्तीचं प्रयोजन काय, प्रत्येक मनुष्याचा स्वतःचा धर्म जो आहे तो भक्ती आहे, आणि या भक्तीद्वारे आपण भगवंताचं प्रेम कसं प्राप्त करू शकतो, त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्तरांमधून आपल्याला जावं लागतं, तर या सर्व गोष्टीं श्री रूप गोस्वामींना त्यांनी लिखित स्वरूपात मांडायला सांगितल्या। आणि हा जो मोठा सिंहाचा वाटा श्री रूप गोस्वामींचा आहे त्याबद्दल आपण रूप गोस्वामींचे अनंत काळासाठी ऋणी आहोत। तर हा लेखकाचा परिचय आपण पाहिला। तर आता आपण भक्ती रसामृत सिंधू
तर याची जी एक मूळ मांडणी आहे ती अशा प्रकारे आहे की त्याचे चार विभाग आहेत भक्ती रसामृत सिंधूचे, आणि प्रत्येक विभागामध्ये एक पद्धतशीर पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर पहिल्या विभागामध्ये सामान्य भक्ती काय आहे, भक्तीची लक्षणं काय आहेत त्याबद्दल सांगितलंय. त्यानंतर भावभक्ती काय आहे, साधन भक्ती काय आहे, भावभक्ती काय आहे, प्रेम भक्ती काय आहे, हे त्याचे वरवरचे जे उन्नत स्तर आहेत त्याबद्दल सांगितलंय. आणि त्यानंतर दुसऱ्या विभागामध्ये या प्रत्येक रसांची चर्चा केलेली आहे की जो भक्ती रस जो आहे त्याच्यासाठी साहित्य काय काय लागतं, कशाची कशी गरज लागते त्याबद्दल सांगितलंय. त्याच्यानंतर विविध प्रकारचे जे स्थायी भाव आहेत भगवंताविषयीचे जे विविध भाव आहेत त्याचं तिसऱ्या विभागामध्ये वर्णन आहे. आणि चौथ्या विभागामध्ये हे विविध प्रकारचे स्थायी भाव विविध ज्या साहित्यासोबत एकत्र येऊन कशा प्रकारे विविध प्रकारचे रस निर्माण करतात त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि अशा प्रकारे या रसाच्या समुद्रामध्ये आपण कसे आपण त्याच्यामध्ये डुंबू शकतो याबद्दल या संपूर्ण ग्रंथांचं विवेचन आहे. आणि म्हणून या ग्रंथाचं नाव आहे भक्ती रस अमृत सिंधू. तर ग्रंथकर्त्याचा परिचय आपण थोडक्यात पाहिलाच की चैतन्य महाप्रभूंचे पार्षद होते श्रील रूप गोस्वामी, आणि सर्व गुरूंचे गुरु असं त्यांना म्हटलंय. आणि जे चार वैष्णव संप्रदाय आहेत त्या चारही वैष्णव संप्रदायांच्या संस्थापक आचार्यांची शिकवण श्री रूप गोस्वामींच्या शिकवणीमध्ये अंतर्भूत आहे. त्यानंतर भगवंतांचे अंतरंग जाणणारे रूप गोस्वामी बद्दल म्हणतात, श्री चैतन्य मनोभीष्टम स्थापितम येन भूतले स्वयं रूप कदा मह्यम ददाती स्वपदांतिकम. की भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या हृदयात काय आहे ते तंतोतंत जाणणारे असे श्री रूप गोस्वामी आहेत. कारण जे स्वामींच्या ज्या हृदयामध्ये जे असतं जेव्हा तो दास योग्य प्रकारे ते जाणतो तेव्हाच स्वामीचं जे मिशन आहे जगामध्ये ते पूर्ण तो करू शकतो. त्यानंतर सर्व शास्त्रांचा अभ्यास. आजकाल आपण पाहिलं की भक्तीच्या नावाखाली अनेक गोष्टी खपवल्या जातात. भक्तीचा विषय कोण आहे, भक्ती म्हणजे नक्की काय, अनेक गोष्टींना आपण भक्ती म्हणू शकतो पण शास्त्राच्या अनुसार भक्ती कशाला म्हणतात यासाठी सर्व शास्त्रांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. म्हणून नाना शास्त्र विचार अनेक निपुणो असं रूप गोस्वामींबद्दल सांगितलंय. अनेक अनेक भक्ती शास्त्रांबद्दल त्यांच्या नुसार अभ्यास आहे असं तर त्याच्यामध्ये पूर्णपणे निपुण आहेत. सदैव भक्तीमध्ये निमग्न तसा एखादा स्वतःच्या आचारातून इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजावून सांगू शकतो त्याचप्रकारे रूप गोस्वामी आपल्या ग्रंथांमधून तर समजावून सांगतातच आहेत पण आपल्या आयुष्यातून त्याच्या उदाहरणातून सुद्धा रूप गोस्वामी आपल्याला समजावून सांगतात की भक्ती कशी केली जाते. आणि सदैव भक्तीमध्ये निमग्न कृष्णोत्कीर्तन गान नर्तन परव, भगवंतांच्या नामाचं कीर्तन, भगवंतांच्या लीला कथांचं श्रवण, शास्त्रांचा अभ्यास आणि त्याचा सारांश ग्रहण करून ग्रंथरूपामध्ये आपल्या समोर प्रस्तुती करणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या श्री रूप गोस्वामींनी केलेल्या आहेत. आणि जवळजवळ 7.5 प्रहर, दिवसाचे 8 प्रहर असतात आपल्याला माहितीये, एक प्रहर 3 तासाचा, 8 प्रहर म्हणजे 24 तास, 7.5 प्रहर म्हणजे जवळजवळ 22.5 तास रूप गोस्वामी भक्तीच्या कार्यामध्ये निमग्न असायचे. केवळ 1.5 तास याच्यामध्ये त्यांची झोप भागायची. किंवा जेव्हा एखादा आध्यात्मिक प्रगती करतो किंवा उन्नत होतो त्याच्यासाठी उदाहरण सांगतात रूप गोस्वामी की तो त्याची अन्न आणि झोप मर्यादित ठेवतो, जेवढं शरीर चालवण्यासाठी आवश्यक आहे तेवढ्या अन्नाचा स्वीकार करतो, तेवढ्या झोपेचा स्वीकार करतो आणि उरलेला सर्व वेळ भक्तीमध्ये व्यतीत करतो. कारण भागवतामध्ये सांगितलंय की उद्यन नस्तम च यन्नसौ,
तस्य हृदय यत क्षण नीता उत्तम श्लोक वार्तया। तो म्हणताय की प्रत्येक उगवणारा आणि मावळणारा सूर्य आपल्या जीवनातून एक दिवस काढून घेत जातोय, पण तस्य हृदय याला अपवाद काय? उत्तम श्लोक वार्तया, भगवंतांच्या कथांची जेव्हा आपण चर्चा करतो तो क्षण मात्र वाया जात नाही, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो। जेव्हा एखाद्या गुंतवणूक आपण जेव्हा एखादी पैशांची म्हणा किंवा वेळेची म्हणा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करतो तर त्याला खर्च झालेल्या पैशाला खर्च म्हणत नाही आपण, तर त्याला गुंतवणूक म्हणतो। त्याचप्रकारे आपलं मनुष्य जीवन अत्यंत अल्प आहे आणि आपला वेळ जो आहे तो अधिकाधिक आपण समजा भगवंताला दिला, त्या भगवंतांच्या कार्याला समर्पित केला जेवढे आपल्या यथाशक्ती, तर तो वेळ आध्यात्मिक कार्यात गुंतवणूक केल्यामुळे तर तो वेळ कधीच नष्ट होत नाही। भगवंत सांगतात नेहाभिकर्म नाशोस्ती प्रत्यवायोन विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात। सगळ्यात मोठं भय काय आहे? तर मनुष्य जीवन जेव्हा आपल्याला संपेल त्यानंतर पुढचं जीवन निदान मनुष्याचं मिळावं की ज्याच्यामध्ये आपल्याला भक्ती करण्याचा अवसर मिळावा, संधी मिळावी। जर पशूंच्या योनीमध्ये आपलं पतन झालं तर ते सगळ्यात मोठं भय आहे। आणि म्हणतात की जो या भक्ती मार्गावर प्रगती करायला चालू करतो तर त्याची जी प्रगती आहे ती कुठल्याही प्रकारे थांबू शकत नाही आणि ती नेहमी शाश्वत, सदैव शाश्वत राहणारी ती प्रगती आहे। आणि मोठ्या भयापासून त्याचं रक्षण होतं। ते मोठं भय म्हणजे की मनुष्यापेक्षा निम्न स्तरावर त्याचं पतन होत नाही। तर श्री रूप गोस्वामी पुढे सांगतात, त्यांच्याबद्दल म्हणतात की सर्व सद्गुणी आणि सदाचार संपन्न एक वैष्णव त्याचा आचार कसा असावा? सर्वैर गुणैः तत्र समासते सुरा यस्यास्ति भक्तिर् भगवती अकिंचना। भगवंतांच्या प्रती, भगवान श्रीकृष्णांच्या प्रती ज्याची अशी अहैतुकी भक्ती असते, अकिंचना भक्ती असते, तर त्याच्या हृदयामध्ये सर्व सद्गुण आपोआपच विनासायास उपलब्ध त्याच्या हृदयामध्ये असतात आणि सर्व सद्गुणी आणि सदाचार संपन्न तो होतो। आणि हे जे श्री रूप गोस्वामी आहेत ते नित्य व्रजवासी आहेत। याचा अर्थ असा आहे की त्यांच्या आध्यात्मिक स्वरूपामध्ये, कृष्ण लीलेच्या स्वरूपांमध्ये ते स्वयं राधाराणी आणि कृष्ण यांची सेवा करत असतात आणि गौर लीलेमध्ये आचार्याच्या रूपामध्ये ते आपल्याला शिकवण्यासाठी आलेले आहेत। तर आपण ज्या प्रकारे या जगामध्ये येतो तर आपल्या कर्मबंधनामुळे आपण येतो। तर श्रीमद भागवतात याच सुंदर वर्णन आहे, कर्मणा दैव नेत्रेण जंतुर देहोपत्ते स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसा रेत कणाशर्या। आपला जन्म कशामुळे होतो? पूर्वीच्या कर्म वासनांमुळे आपल्याला एक भौतिक भोग करण्याची इच्छा असते, त्यामुळे एक भौतिक शरीराची गरज असते आणि ती गरज भगवंत अत्यंत कृपाळू असल्यामुळे आपल्या अशा गरजा सुद्धा भगवंत पुरवतात आणि दैव नेत्रेण आपल्याला एका आपल्या कर्मानुसार एका विशिष्ट आई वडिलांकडून जन्म घ्यावा लागतो। परंतु जे भगवंतांचे मोठे भक्त आहेत, संत आहेत, आचार्य आहेत, त्यांना अशा प्रकारे या जगात यायची गरज नसते। ते केवळ आपला उद्धार करण्यासाठी या जगामध्ये येतात। तर हे आपण आधी समजून घेतलं पाहिजे की ज्यांच्याबद्दल आपण समजून घेतोय ते श्री रूप गोस्वामी कोण आहेत, आणि मग आता त्यांच्या ग्रंथामध्ये ते काय म्हणतायत ते पाहू। तर या ग्रंथाबद्दल थोडस सांगतो की श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रील रूप गोस्वामींना प्रयाग इथे जेव्हा त्यांची भेट झाली त्यांनी त्यांना अनेक प्रकारचा उपदेश दिला आणि त्या उपदेशांचं संघटन करून तुम्ही ग्रंथ लिहा असा आदेश त्यांनी दिला। त्या उपदेशामध्ये त्यांनी काय सांगितलं तो थोडक्यात आपण समजून घेऊ। तर त्यांनी सांगितलं की पारापार शून्य गभीर भक्तिरस सिंधू तोमा चाखा इथे तारे कही एक बिंदू। की हा भक्तिरस अमृत सिंधू जो आहे एका समुद्राप्रमाणे आहे। समुद्राचं वर्णन तुम्ही करून करून किती करणार? तर तुम्हाला त्या त्या अमृत समुद्राचा एक बिंदू चाखवण्यासाठी मी तुम्हाला हा उपदेश करतो असं चैतन्य महाप्रभू स्वयं सांगतात। तर सुरुवातीला म्हणतात की एत ब्रह्मांड भरी असंख्य जीवगण
84 लक्ष योनी ते करय भ्रमण, या जगामध्ये 84 लक्ष प्रकारच्या योनी आहेत. 4 लाख मनुष्य योनी आहेत, 30 लाख पशु योनी आहेत, 11 लाख कीट योनी आहेत, अशा प्रकारे अनेक प्रकारच्या योनींमधून जात 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 शेवटी मनुष्य धर्माची प्राप्ती होते, मनुष्य जातीची प्राप्ती होते. आणि त्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी करतो त्यानुसार आपला पुढचा जन्म निश्चित होतो. तर हे भगवंत आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगतात की देही नोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. आपण सर्व हे शरीर नसून आत्मा आहोत, विविध शरीरातून आपण अशा प्रकारे स्थलांतर करतोय, भटकतोय. कुठपर्यंत? जोपर्यंत आपलं वास्तविक मूळ आध्यात्मिक शरीर आपल्याला प्राप्त होत नाही, जे आपल्या आत्म्यापासून अभिन्न आहे, ज्याच्याद्वारे आपण भगवंतांची शाश्वत सेवा करू शकतो, असं शरीर जोपर्यंत आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला असं भटकत राहावं लागतं. तार मध्ये स्थावर जंगम दुई भेद, 84 लक्ष योनींमध्ये स्थावर आणि जंगम दोन प्रकारचे भेद आहेत. स्थावर म्हणजे काय? की वृक्ष योनी. आणि जंगम म्हणजे काय? तर पशु पक्षी सरीसृप आणि मनुष्य योनी. तार मध्ये मनुष्य जाती अति अल्पतर, त्याच्यामध्ये सुद्धा मनुष्य जाती अत्यंत अल्पतर आहे. जर तुम्ही पाहिलं आजूबाजूला किती जीव आहेत, वारुळांमध्ये मुंग्या किती आहेत, एवढे असंख्य जीव जीवाणू या जगामध्ये आहेत, तर त्याच्या तुलनेमध्ये मनुष्य जीवन अत्यंत दुर्मिळ आहे. लाभध्वा सुदुर्लभम इदं बहुसंभवान्ते मानुष्य मर्तनम अनित्यम अपीह धीरा तूर्णम यतेत न पतेत अनुमृत्यु यावत निःश्रेयसाय विषया खलु सर्वस्व स्यात्. म्हणतायत की मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे आणि तो विनाशायास आपल्याला मिळालेला आहे. तर या निःश्रेयस, श्रेयस आणि प्रेयस दोन गोष्टी असतात. श्रेयस म्हणजे आत्तासाठी काय कदाचित कष्टाची गोष्ट असेल, पण नंतरसाठी अत्यंत भाग्याची जी गोष्ट आहे त्याला श्रेयस म्हणतात. आणि प्रेयस म्हणजे आत्ता जे काही चांगलं वाटतं पटकन त्याचा स्वीकार करणं, ते म्हणजे प्रेयस. तर जे प्रेयस ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कधीही कुठल्याही योनीमध्ये प्राप्त होऊ शकतात. आहार निद्रा भयम इथून कुठल्याही योनीमध्ये प्राप्त होऊ शकतो. पण मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे की अथा तो ब्रह्म जिज्ञासा, मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, मी भगवंतापासून कसा पोहोचू शकतो, मी माझ्या या दुःखांतून कशी मुक्तता करू शकतो, हे जे विचारण आहे, तर याला हे मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. तशा मनुष्य जातींमध्ये सुद्धा वेदनिष्ठमध्ये मनुष्य जातीमध्ये पण दोन प्रकार भेद म्हणू शकतो आपण. एक ज्यांना भगवंतांनी सांगितलेल्या वाक्यांवर विश्वास आहे, ज्यांना भगवंतांनी सांगितलेल्या वाक्यांवर विश्वास नाही, असे दोन ढोबळ मानाने दोन आपण त्याचे विभाग करू. तर वेदनिष्ठ म्हणजे वैध वैध प्रकारे जे आपले जीवन जगतायत. भगवंत 16 अध्यायात सुद्धा सांगतात गीतेच्या की द्वौभूत सर्गो लोकेस्मिन दैव असुर एवच दैवो विस्तर प्रोक्ता आसुरम पार्थमेश्रो. तो दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मता, की आसुरी वृत्ती म्हणजे अवैध प्रकारे जीवन जगणं, शास्त्राच्या भगवंतांच्या आदेशानुसार जीवन न जगणं, याला अवैध श्रद्धा म्हणतात किंवा अवैध जीवन म्हणतात. आणि दुसरं म्हणजे वैध जीवन, ज्याच्यामध्ये भगवंतांच्या आदेशांचं शास्त्रांच्या आदेशांचं पालन करून जेव्हा आपण आपलं जीवन जगतो त्याला काय म्हणतात, तर वैध जीवन म्हणतात. त्याच्यामध्ये वेदनिष्ठ मध्ये अर्धेक वेद मुखे माने, त्याच्यामध्ये सुद्धा असे सापडतील की जे मुखाने म्हणतात की आम्ही वेद मानतो वेद मानतो, पण वेदाचा अर्थ समजून घेत नाहीत किंवा त्याच्यामध्ये काय सांगितलं ते माहित नाही आणि अधर्माचं आचरण करतात. तर अशा मध्ये सुद्धा वेदनिष्ठांमध्ये सुद्धा काहीच जे आहेत जे धर्माचं आचरण करतात. धर्माचारी मध्ये बहुत कर्मनिष्ठ, अशा धर्माचं आचरण करणाऱ्यांमध्ये अनेक जण आहेत, ते काय आहेत, कर्मनिष्ठ आहेत. एखाद्या कुठल्या तरी भुक्तीची अपेक्षा करून ते भगवंतांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. काहीतरी मला मिळावं, धनम देही जनम देही पुत्रम देही वित्तम देही, तर देही 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 या द्या 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 म्हटल्यामुळे त्याला काय पुन्हा पुन्हा देह त्याला घेत राहायला त्याला घ्यायला लागतोय पुन्हा पुन्हा. कर्मनिष्ठ आहेत. अशा कोटी कर्मनिष्ठामध्ये एक ज्ञानी श्रेष्ठ, अशा कोटी कर्मनिष्ठांमध्ये एक जो आहे तो ज्ञानी आहे. ज्ञानी या शब्दाचा अर्थ आहे की त्यांना की या सर्व जंजाळातून मुक्त व्हायची इच्छा आहे.
अशा कोटी ज्ञानीमध्ये एक जन मुक्त, अशा कोटी ज्ञानांमध्ये एक जण मुक्त असतो, आणि कोटी मुक्त मध्ये एक कृष्ण भक्त, अशा कोटी मुक्तांमध्ये एक जण भगवंताचा भक्त असतो। तर ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज। संपूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असताना कोणीतरी भाग्यवान जीव ज्याला भगवान श्रीकृष्णांच्या किंवा श्रीकृष्णांच्या विविध अवतारांच्या प्रती काय होते, श्रद्धा निर्माण होते, कोणाद्वारे, कृष्ण आणि गुरूंच्या कृपेद्वारे। तर इकडे आपण पाहू की भक्तीचं प्रयोजन आहे कृष्ण प्रेम, ते मूळ प्रयोजन आहे। भुक्ती प्राप्त करणं, इंद्रिय तृप्ती प्राप्त करणं, मुक्ती प्राप्त करणं, कुठल्या प्रकारची योगिक सिद्धी प्राप्त करणं, या सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत आणि त्याचा भक्तीसाठी बाधक या गोष्टी, शुद्ध भक्तीला बाधक आहेत या गोष्टी। शुद्ध भक्तीचं एकच प्रयोजन आहे कृष्ण प्रेम, आणि ते कृष्ण प्रेम एखाद्याला मिळालं तर बाकी सगळ्या गोष्टी कसपटासमान वाटायला लागतात, गवताच्या तृणाप्रमाणे, गवताप्रमाणे वाटायला लागतात, तृणाप्रमाणे। तर ज्याला एक अमृताचा समुद्र प्राप्त झालाय, नाही अमृत भोजीने चणक चरवणम रोचते, असा एक सुभाषित आहे, म्हणतात की जो अमृत भोजन करतोय त्याला दुसरा कोणी चणे खातोय तर त्याच्या पाहून, त्याच्याकडे पाहून चणे खाण्याची इच्छा होत नाही, कारण तो अमृत भोजन करतोय। तर त्याच प्रकारे जो कृष्ण भक्ती करतोय, भगवंतांविषयी ज्याला प्रेम पाहिजे, त्याला बाकी सगळ्या गोष्टी उपलब्ध, सहज उपलब्ध असून सुद्धा त्याला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही, तो तेवढ्याच गोष्टी घेतो जो त्याला जीवन चालवण्यासाठी आवश्यक आहे। कोणी म्हणेल भक्ती, अहो भक्ती कोणाची पण असू शकते, देवतांची पण भक्ती असू शकते, देशभक्ती पण असू शकते, कुठल्या प्रकारची भक्ती असू शकते, आपल्या कर्माविषयी कोणाची भक्ती असू शकते, तर तुम्ही कृष्ण भक्तीलाच भक्ती म्हणून का म्हणता? त्याचं उत्तर असं आहे की खरं तर आपल्या शास्त्रांमध्ये कृष्ण भक्तीलाच भक्ती म्हटलंय का, कारण आपण सर्व कोण आहोत, तर आपण सर्व भगवंतांचे अंश आहोत। ममई वांशो जीव लोके जीव भूता सनातना मनःषष्ठानिंद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षती। बाकी सगळ्या प्रकारचे जे धर्म आहेत, बाकी सगळ्या प्रकारची जी भक्ती आहे ती आनुषंगिक भक्ती आहे, तात्कालिक भक्ती आहे, अनित्य भक्ती आहे, पण आपल्या नित्य भक्ती जी आहे ती भगवान श्रीकृष्णांच्या चरणाप्रती आहे, कारण आपण सर्व भगवान श्रीकृष्णांचेच अंश आहोत। आणि भगवान कृष्णांनाच सर्व शास्त्रांमध्ये, गीतेपासून भागवतापर्यंत सर्व शास्त्रांमध्ये स्वयं भगवान म्हणून घोषित केलेलं आहे। येते जांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं म्हटलेलं आहे, आणि या भगवान श्रीकृष्णांचे विविध अधिकारी आहेत, या भौतिक जगातले अधिकारी आहेत, त्यांना आपण देवी देवता म्हणतो, त्यांची वेगवेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही। आणि भगवंत स्वयं सांगतायत की कामाई स्तैसे हृत ज्ञान प्रपद्यंते अन्य देवता, अन्य देवतांची पूजा कोण करतात, ज्यांचं कामाद्वारे, कामवासनेद्वारे ज्यांचं ज्ञान हिरावून गेलेलं आहे ते त्यांची पूजा करतात, पण भक्त काय करतात, अन्य देवी देवतांविषयी पूर्ण आदर भाव ठेवून भगवान श्रीकृष्णांचीच केवळ भक्ती करतात। भगवान श्रीकृष्णांची भक्ती करतायत, आणि या हे भगवान श्रीकृष्ण कोण आहेत तर वेगवेगळ्या स्तरावर आपण पाहू शकतो। एका स्तरावर पाहायला गेलं तर भगवान श्रीकृष्ण या जगाचे सृष्टीकर्ता आहेत, पालन करता आहेत, संहार करता आहेत, सगळे काही आहेत, गतीर भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृत। भगवंत स्वतः सांगतात की मी प्रभवा प्रलय स्थानम, या जगाची उत्पत्ती स्थान, या जगाचं अंत आणि पालन, हे सर्व काही मी करतो। तर हे एक विशेष प्रकारचं भगवंतांचा गुण आहे, पण याही पलीकडे भगवंतांची व्याख्या काय आहे की ऐश्वर्यस्य समग्रस्य वीर्यस्य यशसा श्रिया ज्ञान वैराग्यश्चैव षण्णां भग इतिंगना। भगवान या शब्दाचं सहा प्रकारचे ऐश्वर्य अमर्याद ज्याच्यामध्ये आहेत, अमर्याद ज्ञान, अमर्याद ऐश्वर्य, अमर्याद सौंदर्य, अमर्याद संपत्ती, अमर्याद बळ आणि अमर्याद यश, या सर्वांचे जे मूळ जे स्रोत आहेत ते म्हणजे भगवंत आहेत, त्यांचं आध्यात्मिक शरीर आहे, आध्यात्मिक रूप आहे, आणि भौतिक जगत केवळ त्यांच्या इच्छेने चाललेलं आहे। मया ध्यक्षेण प्रकृती सुयते स चराचरम हेतुनानेन कौंतेय जगद विपरिवर्तते। तर असे भगवान श्रीकृष्ण या जगाचे पालन करते, संहार करते,
निर्माते तर आहेच, पण या सर्व जगाच्या पलीकडे सुद्धा जाऊन या जगाच्या कारभाराच्या पलीकडे त्यांचं स्वतःचं जग आहे आणि त्या जगामध्ये भगवंतांचा परिचय अधिक उत्तम प्रकारे मिळतो, ज्याच्यामध्ये ते सहा प्रकारच्या ऐश्वर्यांचे मालक आहेत, स्वामी आहेत. त्याही पेक्षा वरचा म्हणजे भगवंत, म्हणजे सर्व जे भगवंताचे भक्त आहेत त्यांचे एकमेव स्वामी आहेत आणि ते आपल्या भक्तांसोबत विविध प्रकारच्या रसांची आदान प्रदान करतात. आणि हे भगवंतांचं स्वरूप जे आहे ते हा जो भगवंताचा विशेष गुण आहे तो सर्व गुणांमध्ये सर्वश्रेष्ठ गुण आहे, की भक्तांसोबत जी ते रस आदान प्रदान करतात, रसाची अप्राकृत रसाची आदान प्रदान. आपण पण आपल्या आयुष्यामध्ये अनेक रसांची आदान प्रदान करतो, ते भौतिक जगामध्ये मित्र आहेत त्याबरोबर साक्षरस आणि दंपती आहेत एकमेकांविषयी माधुर्य रस आणि आई वडील आहेत पुत्राविषयी वात्सल्य रस, त्यांची आदान प्रदान करतच असतात. पण हा प्राकृत रस आहे कारण काल आणि जागा यांच्या आणि पात्र देश काल पात्राने मर्यादित आहे पहिली गोष्ट, आणि शरीराच्या वर आधारित आहे दुसरी गोष्ट, आणि शाश्वत काळ टिकणारी नाही. आणि भगवंताच्या बाबतीत मात्र या भौतिक तीन गुणांचा या रसाशी काही संबंध नाही. भगवंतांचा अत्यंत शुद्ध पवित्र रसाची आदान प्रदान जो पूर्णप्रमाणे अप्राकृत रस आहे, अमर्याद रस आहे, अखंड रस आहे, तो एकमेकांसोबत आपल्या भक्तांसोबत भगवंत आदान प्रदान करतात. म्हणून भगवंतांना अखिल रसामृत सिंधू असं पहिल्याच मंगलाचरणामध्येच भगवंतांचं वर्णन असं आहे. भगवान श्रीकृष्णाचं ग्रंथाची सुरुवात आपण कशाने करतो? मंगलाचरणाने करतो. मंगलाचरणामध्येच भगवान कृष्ण या वस्तूचा निर्देश केलेला आहे, त्यांनी त्यांच्याकडेच आशीर्वाद पण मागितलेला आहे आणि त्यांचं वर्णन कशा प्रकारे केलंय, अखिल रसामृत सिंधू, अखिल रसामृत मूर्ती, मूर्तिमान रस म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. तर इकडे आपण पाहू शकतो की आपल्या भक्ती रसामृत सिंधू मध्ये पुढे त्यांनी 12 रस सांगितलेत, 5 मुख्य रस आणि 7 गौण रस. 5 मुख्य रस कुठले आहेत? शांत, त्याच्यावरती दास्य, त्याच्यावरती साख्य, त्याच्यावरती वात्सल्य, त्याच्यावरती माधुर्य किंवा श्रृंगार. हे 5 रस आहेत. अप्राकृत रस जे आहेत भगवंतांच्याच सान्निध्यात जे उपलब्ध असू शकतात किंवा भगवंतांच्याच संबंधात जे अप्राकृत रूपामध्ये उपलब्ध असू शकतात. आणि 7 गौण रस आहेत, वीर, करुण, अद्भुत, हास्य, भयानक, बिभत्स, रौद्र. हे 7 गौण रस आहेत. या सर्व रसांचे जे स्रोत आहेत किंवा मूर्ती जे आहेत ते भगवान कृष्ण आहेत. तर इकडे जेव्हा भगवंत मथुरेमध्ये कंसासोबत, कंसाने दिलेल्या आमंत्रणाचा स्वीकार करून त्याच्या मल्लांसोबत युद्ध करण्यासाठी येतात तेव्हा एक सुंदर वर्णन येते. त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे 12 रस श्रीकृष्णांमध्ये कसे उपलब्ध आहेत त्याचं वर्णन येते. मल्लानाम अशनीर, जे तिकडे मल्ल होते त्यांच्याकडे त्यांच्यासाठी अशनी प्रमाणे आहेत. म्हणजे इकडे कुठला रस आहे? रौद्र रस आहे. नृणाम नरवराहा, नृणांमध्ये जे राजे लोक आहेत त्याच्यामध्ये नरवर आहेत, तिथे वीर रस आहे. भगवान श्रीकृष्णांचा अप्राकृत वीर रस आहे, अमर्याद वीर रस आहे. स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, तिथे ज्या स्त्रिया आल्या होत्या त्यांच्यासाठी स्वयं कामदेव आहेत, साक्षात कामदेव. या जगामधला कामदेव काय करतो? तर आपल्याला अधिकाधिक बंधनात टाकतो, एकदम घृणित प्रकारच्या बंधनामध्ये टाकतो. पण आध्यात्मिक जग म्हणजे जे मूळ स्वरूप आहे तिथे जो हा रस जो आहे, हा जो श्रृंगार रस आहे, अत्यंत उज्ज्वल आणि निर्मळ रूपात उपलब्ध आहे. कारण त्याच्यामध्ये एकच इच्छा असते, कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा तारबली प्रेम, प्रेम धरे नाम. या जगामध्ये काम आणि प्रेम या दोन गोष्टींची चर्चा करणं आवश्यक आहे. काम म्हणजे भौतिक जगातलं काम आणि प्रेम म्हणजे खरं तर आध्यात्मिक जगामध्ये भगवंताविषयीच असू शकतं. तर आत्मेंद्रिय प्रीतीवांच्या तारबली काम, स्वतःच्या इंद्रियांची तृप्ती करण्याची इच्छा त्याला कामवासना म्हणतात. कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम, पण भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य इंद्रियांना, अप्राकृत इंद्रियांना संतुष्ट करण्याची जी इच्छा आहे अप्राकृत सेवेद्वारे, त्याला म्हणतात प्रेम. तर हे प्रेम जे आहे तर ते अत्यंत विशुद्ध आहे आणि म्हणून त्यांना नावापुरतं आपण काम म्हणू शकतो समजण्यासाठी. पण
पणदा हा मूळ शुद्ध श्रृंगार रस आहे, जो केवळ गोपी वृंदावनातल्या गोपीच त्यांच्या सोबत या रसाचं आस्वादन करू शकतात. स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान गोपानाम स्वजनो, सोबत जे गोप आले होते बालक भगवंतांच्या सोबत त्यांच्यासाठी स्वजनो म्हणजे साख्य रस आहे इकडे, आणि हास्यरस सुद्धा आहे इकडे. भगवंत रिंगणामध्ये मल्लयुद्ध खेळत आहेत पण इकडे गोप आपले सख्यरस विसरलेले नाही आहेत, आपला हास्यरस विसरलेले नाही. गोपानाम स्वजनो असताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु, जे असत प्रवृत्तीचे असाधू प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यासाठी शास्त आहेत भगवंत, शास्त आहेत. आणि स्वपित्रो शिशु आपल्या आई वडिलांसाठी छोट्या बालकाप्रमाणे तिथे वात्सल्य रस आहे. तर इकडे आपण पाहतोय विविध रस, प्रत्येक विशेष व्यक्तीसोबत विशेष रसाची आदान प्रदान भगवंत करतात. पुढे म्हणतात मृत्यू भोजपते, कंसासाठी मृत्यू स्वयं म्हणजे भयानक रस आहे. भोजपते विराट विदुषाम, ज्यांना माहित नाही तत्व त्यांच्यासाठी विराट रूप आहे, म्हणजे इथे बिभत्स रूप आहे. कारण विराट रूपामध्ये भगवंत आपल्या दातांमध्ये सगळ्या राक्षसांची डोकी फोडून त्यांचा चेंगरली जाऊन त्याच्यामध्ये प्रवेश होतोय, ते बिभत्स रस आहे. सगळं रक्त असुरांचं इकडे तिकडे पसरलेलं आहे. तत्वम परम योगीनाम, योगींसाठी परम तत्व आहे म्हणजे इथे शांत रस आहे. आणि पुढे म्हणतात की वृष्णीनाम परदैवते इति विदितो, वृष्णींसाठी परदैवत म्हणजे इथे दास्य रस आहे. रंगम गतो सागरजा, बलरामजींसोबत जेव्हा कृष्ण जात आहेत तर अशा रसांची आदान प्रदान ते करतायत. बाराच्या बारा रस अमर्याद प्रमाणात भगवंतांमध्ये आहेत, आणि म्हणून भगवंतांना अखिल रसामृत मूर्ती म्हणतात, आणि त्यांच्या भक्तीला म्हणतात भक्ती रसामृत सिंधू. इकडे आपण थोडक्यात समजून घेतलं. तर आता भक्तीची व्याख्या पाहू. तर भक्ती म्हणजे कृष्ण भक्ती हे आपण स्पष्ट केलंच, कारण भगवान कृष्णच अहम आदिर ही देवाना महर्षीणांचं सर्वशा सर्व देवी देवतांचं सर्व ऋषी मुनींचं मूळ म्हणजे मीच आहे म्हणून भगवंत सांगतात. त्यामुळे भक्ती ही भगवान श्रीकृष्णांचीच असते. तरी ते शास्त्रशुद्ध व्याख्या आपण भक्तीची पाहणार आहोत. काय व्याख्या आहे? अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्माद्यनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा. व्याख्या करताना दोन गोष्टींची आवश्यकता असते, की ज्या गोष्टीची आपण व्याख्या करतोय, आता इथे आपण भक्तीची व्याख्या करतोय, कुठल्याही गोष्टीची व्याख्या करताना त्याचं स्वरूप लक्षण काय आणि त्याचा तटस्थ लक्षण काय, या दोन गोष्टींची व्याख्या करायला लागते. स्वरूप लक्षण म्हणजे कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत, आणि तटस्थ लक्षण म्हणजे कुठल्या गोष्टी त्याच्यामध्ये जाऊ शकत नाहीत. थोडक्यात सोपं करून सांगायचं झालं तर कुठल्या गोष्टींनी त्या कुठल्या गोष्टींचा त्या गोष्टीमध्ये कुठल्या लक्षणांचा त्यामध्ये समावेश आहे, कुठल्या लक्षणांचा त्यामध्ये समावेश नाही, या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण व्याख्या करतो तेव्हा ती खरी व्याख्या झाली कुठल्याही गोष्टीची. एक उदाहरण आपण आता पाहू इकडे. स्वरूप आणि तटस्थ लक्षण सांगण्यासाठी मी उदाहरण सांगतोय. आता हा इकडे हे पाण्याचं पात्र आहे, तर मला याची व्याख्या करायची आहे, म्हणजे हे काय आहे, या वस्तूची व्याख्या करायची आहे. तर मी काय सांगेन, स्वरूप लक्षण आहे की हे कशाचं बनलेलं आहे. हा स्टीलचं बनलेलं आहे, हा किंवा पोलादाचं बनलेलं आहे, तर कुठल्या गोष्टीने ती बनलेलं आहे हे सांगणं म्हणजे स्वरूप लक्षण आहे थोडक्यात. आणि दुसरं म्हणजे त्याचा आकार काय आहे, त्या आकाराच्या बाहेरही वस्तू अस्तित्वात नाहीये, म्हणजे या पात्राचं अस्तित्व या आकारापुरतं मर्यादित आहे. हा जो दंडगोलाकृती आकार आहे याच्या पलीकडे मात्र हे पात्र नाही. तर याला तटस्थ लक्षण म्हणून, बाउंड्री कंडिशन म्हणून तटस्थ लक्षण. आणि पहिलं ते आपण स्वरूप लक्षण, कुठल्या गोष्टींचा त्याच्यामध्ये प्रवेश आहे स्वरूप लक्षण, कशाच्या बाहेर ती गोष्ट नाही तटस्थ लक्षण. हे थोडक्यात आपण समजून घेतलं. हे ही व्याख्या हे थोडस तांत्रिक बाब समजणं थोडं आवश्यक आहे. स्वरूप लक्षण काय भक्तीचं? आनुकूल्येन कृष्णानुशीलनम, अनुकूल पद्धतीने कृष्णाचं अनुशीलन करणं, म्हणजे
कृष्णाला आवडेल अशा प्रकारे कृष्णाची सेवा करणं याला भक्ती म्हणतात, याला भक्तीचं स्वरूप लक्षण म्हणतात. तटस्थ लक्षण म्हणजे काय? अन्य अभिलाषिता शून्यम, कृष्णाची प्रीती सोडून अन्य कुठल्याही प्रकारची अभिलाषा नाही, भक्तीची अभिलाषा नाही, मुक्तीची अभिलाषा नाही, सिद्धीची अभिलाषा नाही, तर कुठली वेगळी दुसरी अभिलाषा नाही आहे, त्याला अन्य अभिलाषिता शून्यम, कुठली दुसरी इच्छा नाही. ज्ञान कर्मादी अनावृतम, आणि ज्ञान कर्माच्या अंगाद्वारे भक्तीला बाधा आली नाही पाहिजे. आता उदाहरणार्थ एखादा आपल्या चरितार्थ चालवण्यासाठी कुठल्या एका विशेष आपल्या स्वभावानुसार गुणानुसार काहीतरी आपलं चरितार्थ चालवण्यासाठी काही उद्योग करतोय, पण तो उद्योग त्याने भक्तीला अनुकूल प्रकारे केला तर ते कर्म मात्र त्याला भक्तीला अनावृत करत नाही. आणि ज्ञान इथे म्हणजे जे निर्भेद त्याची आपण चर्चा करू, निर्भेद ब्रह्म त्याचं अनुसंधान करण्यासाठी जे ज्ञान आहे ते भक्तीला प्रतिकूल ज्ञान आहे. तर तशा प्रकारचं ज्ञान नव्हे, तर भगवंतांच्या विषयीचं जे ज्ञान आहे त्याला ग्रहण करणं. तर अशा प्रकारे जे भक्तीला प्रतिकूल सर्व प्रकारचे ज्ञान आणि कर्मापासून मुक्त त्याला आपण भक्ती म्हणू शकतो. हे तटस्थ लक्षण झालं, कुठली वेगळी अभिलाषा नाही आणि कुठल्याही दुसऱ्या मार्गाचा अवलंब नाही की ज्याच्यामध्ये भक्तीला काही बाधा येईल. या दोन गोष्टी समजून घेऊ. तर याच्यामध्ये जास्त करून आपण जीव गोस्वामी आणि श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी जी टिप्पणी दिली आहे त्याच्यानुसार आपण चर्चा करतो. तर भक्ती व्याख्येचं थोडं विश्लेषण करूया आपण. प्रवृत्त्यात्मक निवृत्त्यात्मक काय वाक मानसीय चेष्टारूप. तर भक्ती दोन प्रकारची याच्यामध्ये गोष्टींचा समावेश होतो की भगवंताची भक्ती करताना आपण काही चेष्टा करतोय, आपल्या इंद्रियांद्वारे काहीतरी करतोय, माळ करतोय किंवा आपण भगवंतांची काही सेवा करतोय, भगवंतांचं मंदिर सजवतोय, भगवंतांच्या मंदिराला झाडू मारतोय, ठीक आहे, ती आपण हाताने केलेली सेवा आहे. याला म्हणतात चेष्टारूप, काय वांग मानसिक चेष्टारूप. आणि मानसिक चेष्टा म्हणजे मनात आपण काही भगवंतांविषयी भगवंतांची काही सेवा करण्याचा प्रयत्न करतोय. मानसिक सेवा सुद्धा भगवंतांना काय आहे अपेक्षित आहे. केवळ आपल्या इंद्रियांद्वारे केलेली सेवा नव्हे तर मनाद्वारे पण केली जाते ती सेवा, वाचेद्वारे पण केली जाते. भगवंतांचं गुणांचं वर्णन करणं, भगवंतांच्या नावाचा जप करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, वाचिक सेवा आहे. भगवंतांच्या जी भगवंतांनी जो आदेश दिलाय त्याचा प्रचार करणं वाचिक सेवा आहे. आणि भावरूप म्हणजे भगवंतांविषयी हृदयामध्ये उमटणारे प्रीती विषाद इत्यादी जे भाव आहेत भगवंताविषयी त्याला भावरूप म्हणतात. चेष्टारूप भावरूप दोन्ही प्रकार आहेत. आणि अभावरूप म्हणजे नाम आणि सेवा अपराध यांच्यापासून, सेवा करताना अपराधांपासून दूर राहणं याला अभावरूप. तर तीन गोष्टी, चेष्टारूप, भावरूप, अभावरूप, या तीन गोष्टीद्वारे भगवंतांचं अनुशीलन करू शकतो आपण. आणि कृष्णाचं अनुशीलन म्हणजे काय? एक तर भगवान श्रीकृष्णांचं साक्षात अनुशीलन किंवा त्यांच्या कुठल्या भक्ताचं अनुशीलन, याच्यामध्ये गुरुची सेवा पण आली, याच्यामध्ये वैष्णवांची पण सेवा आली, त्याला आपण म्हणतो कृष्ण अनुशीलन. एखादा गुरुची सेवा करत असला ती सुद्धा कृष्ण अनुशीलनच आहे, आणि एखादा वैष्णवांची सेवा करत असला ती सुद्धा कृष्ण अनुशीलनच आहे. भगवंतांची संबंध असलेल्या साक्षात आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत त्यांची सेवा करणं म्हणजे कृष्णानुशीलनच आहे. कृष्णाशी संबंधित असलेलं धाम त्याची सेवा करणं, कृष्णाचं नाम त्याची सेवा करणं, कृष्णाचं रूप गुण त्यांची सेवा करणं, कृष्णाने दिलेले ग्रंथ त्यांची सेवा करणं, या सर्व गोष्टी काय आहेत तर कृष्ण अनुशीलनमच आहेत. सर्व कृष्ण भक्तीचेच गुणधर्म आहेत. आणि ही भक्ती जरी आध्यात्मिक जगातून प्रकट झाली असली, आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे प्रकट जरी झाली, तरी ती अप्राकृत, याचा अर्थ गुणातीत आहे. आपण जरी गुणामध्ये असलो, आपलं शरीर जरी गुणामध्ये असलं, तरी आपली श्रद्धा गुणातीत आहे की आपल्याला भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती करायची आहे, त्यांच्याचद्वारे त्यांच्या बाबतीत प्रेम प्राप्त करायचं आहे. तर याला गुणातीत म्हणतात आणि अप्राकृत म्हणतात भक्तीचं स्वरूप. तर भगवान कृष्ण सुद्धा भगवद्गीतेमध्ये तीन प्रकारच्या
भक्तींबद्दल सांगतात, हा त्याची आपण थोडक्यात चर्चा करू. गुणीभूत भक्ती म्हणजे तीन प्रकारच्या भक्ती आहेत आणि भक्तिरसामृत मध्ये सिंधू मध्ये केवळ शुद्ध भक्तीची चर्चा केली आहे. तर आपण तीन प्रकारच्या भक्ती पाहू, गुणीभूत भक्ती, प्रधानीभूत भक्ती, शुद्ध भक्ती. तीन प्रकारच्या भक्ती आहेत. गुणीभूत भक्तीमध्ये कर्म आणि ज्ञानाचा अंग म्हणून कृष्ण भक्तीचा अवलंब केला जातो आणि भुक्ती किंवा मुक्तीसाठी प्रयत्न केले जातात, तर त्याला गुणीभूत भक्ती म्हणतात. भक्तीचं प्रमाण अत्यंत कमी आहे कृष्णाच्या आणि कर्म ज्ञानाचं प्रमाण जास्त आहे. कर्मशास्त्राद्वारे कर्मकांडाचं ज्ञानकांडाचं प्रमाण जास्त असलं त्याला कर्मयोग किंवा ज्ञानयोग म्हणतात, किंवा आपल्या सध्याच्या चर्चेनुसार गुणीभूत भक्ती म्हणतात. त्याच्यापेक्षा वरती म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णांना समर्पण करणं, भक्ती करणं, पण अन्य उद्देशाने करणं. म्हणजे मला भगवंता मोठं राज्य पाहिजे, जसं ध्रुव महाराजांनी सुरुवातीला जी भक्ती केली होती तर ती शुद्ध भक्ती नव्हती, ती प्रधानीभूत भक्ती होती. एक राज्य प्राप्त करण्यासाठी म्हणून केलेली भक्ती होती, हैतुकी भक्ती होती. अर्थात नंतर ध्रुव महाराज सुद्धा शुद्ध भक्त झाले भगवंतांना भेटल्यानंतर, ती गोष्ट वेगळी. पण ही याला कर्ममिश्र भक्ती म्हणतात किंवा ज्ञानमिश्र भक्ती म्हणतात, किंवा साधारण त्याचा उल्लेख केला जातो प्रधानीभूत भक्ती या नावाने. तर हे गुणीभूत आणि प्रधानीभूत भक्ती दोन्ही मध्ये त्याचा ज्या या दोन्ही त्रिगुणातीत नाहीयेत, पण शुद्ध भक्ती मामच यो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते स गुणान समती तेतान ब्रह्म भूयाय कल्पते. अगदी साधकाच्या स्तरावर सुद्धा एखादा शुद्ध श्रद्धेने भक्ती करायला सुरुवात जरी करतो तरी त्याला त्याची जी शुद्ध भक्ती आहे तीन गुणांच्या पलीकडे असते हे समजणं आवश्यक आहे. आणि कृष्ण जेव्हा आपण म्हणतो तेव्हा कृष्णांच्या अवतारांचं सुद्धा त्याच्यामध्ये ग्रहण होतं. कृष्ण आणि कृष्णाचे अवतार कुठले आहेत? रामादिमूर्तीशु कला नियमेन तिष्ठन नानावतार मोकरोत भुवनेशु किंतु कृष्ण स्वयं समभवत परम पुमान्यो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. भगवान कृष्ण श्री रामचंद्र दशावतार सूत्र आपल्याला माहितीच असेल, कूर्म, श्री मत्स्य, भगवान राम, भगवान नरसिंहदेव, वराहदेव, या विविध रूपांमध्ये जेव्हा भगवंत येतात, भगवान श्रीकृष्ण येतात, तर हे सर्व त्यांचे साक्षात अवतार आहेत. साक्षात अवतार याचा अर्थ आहे की त्यांचे जे तीन प्रकारचे अवतार असतात त्याची आपण पुन्हा पुढे चर्चा करूया. पण साधारण समजून घेऊया की एक प्रकारचे अवतार असतात ज्यांना लीलावतार म्हणतात, लीला करण्यासाठी भगवंत अवतार करत होतात. एक प्रकारचे असतात त्याला युगावतार म्हणतात, प्रत्येक युगामध्ये भगवंत युगधर्म स्थापन करण्यासाठी अवतार घेतात. त्यानंतर भगवंतांचे पुरुष अवतार असतात, जे सृष्टीचं पालन करण्यासाठी भगवंत तीन प्रकारच्या पुरुषांचे अवतार घेतात, शिरोदक्षयी, गर्भदक्षयी, कर्णोदक्षयी, या पुरुष अवतार म्हणतात. त्यानंतर प्रत्येक मन्वंतरामध्ये एक अवतार घेतात त्याला मन्वंतर अवतार म्हणतात. यानंतर शक्तावेश अवतार म्हणतात की एखाद्या विशिष्ट जीवाला भगवत शक्तीने प्रेरित केलं जातं आणि एक विशिष्ट कार्य साध्य केलं जातं त्याला शक्तावेश अवतार म्हणतात. तर या सहा अवतारांमध्ये जे भगवंतांचे विष्णू तत्व अवतार आहेत तर त्यांची आपण त्यांची कोणी भक्ती करत असेल त्याला सुद्धा आपण कृष्ण भक्ती म्हणू शकतो. त्याच्यामध्ये जो तारतम्य आहे पण त्या तारतम्याचा आपण नंतर त्याची आपण चर्चा करू. नक्की अनुकूल म्हणजे काय बुवा? कोणी म्हणेल की हे अनुकूल तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ काय? अनुकूलचा अर्थ दिलाय अनुकूल भावाने भगवंतांची सेवा करणं म्हणजे अनुकूल्यम श्री कृष्णाय रोचमाना प्रवृत्ती. कृष्णाला जी चांगली वाटेल ती प्रवृत्ती, कृष्णाला जे आवडेल त्या प्रकारची प्रवृत्ती. म्हणजे याद्वारे कंसासारख्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांनी भगवंतांचं ध्यान केलं, स्मरण केलं, पण अनुकूल भावाने नाही केलं, प्रतिकूल भावाने केलं, त्यांना त्याच्यामुळे मुक्ती मिळाली पण त्यांना आध्यात्मिक जगामध्ये स्थान नाही मिळालं, एक भगवंतांचं परिचारक म्हणून स्थान नाही मिळालं, हा आणि म्हणून याला भक्ती म्हणत नाहीत. कंसाने जी केली ती भक्ती नव्हे, तर ते प्रतिकूल भावाने स्मरण केलं. प्रतिकूल भावाने कोणी भगवंतांचं स्मरण केलं तरी सुद्धा त्याला मुक्ती मिळू शकते, तर विचार करा की अनुकूल भावाने स्मरण केलं तर भगवंतांचे पार्षदवत एक
भगवंताचं पार्षद बनण्याची संधी आपल्याला इकडे मिळू शकते शुद्ध भक्ती केल्यानंतर. तर पुढे म्हणतात अनुकूल्य हे विशेषण आहे, उपलक्षण नाहीये. म्हणजे अनुकूल्य कृष्णाकडे अनुकूल भावानेच सेवा केली पाहिजे, तरच त्याला भक्ती म्हणू शकतो. प्रतिकूल भावाने सेवा केली तर त्याला भक्ती म्हणू शकत नाही, कारण प्रतिकूल भावाने सेवा नसतेच. पण तथाकथित भगवंताचं स्मरण केलं प्रतिकूल भावाने, जसं शिशुपालाने एक मात्सर्याने भगवंताचं स्मरण केलं तर त्याला भक्ती म्हणत नाहीत. आणि कृष्ण हेच विषय असले पाहिजे, कारण जसे एखादी पतिव्रता स्त्री कोणाला म्हणू शकतो आपण की जी आपल्या पतीची सेवा करते एकदम निष्ठते निष्ठ होऊन, नैष्ठिकी व्रत घेऊन आपल्या पतीची सेवा करते, तिलाच प्रतिव्रता म्हणू शकतो. हा दुसऱ्या कोणाची तरी सेवा करत असेल, पती सोडून दुसऱ्या परपुरुषाची सेवा करत असेल आणि म्हणत असेल माझं माझी त्या सेवेमध्ये निष्ठा आहे, त्याला कोणी पतिव्रत्य म्हणत नाही. त्याच प्रकारे भगवान कृष्ण हे प्रत्येक जीवासाठी पतीप्रमाणे आहेत. पती कृष्ण सातवताम पती म्हटलंय भगवंतांना, श्रेयपती यज्ञपती ध्यानपती. तर कृष्ण सर्व जीवांचे पती आहेत, त्यांना सोडून इतर दुसऱ्या कुठल्या तरी जीवाला किंवा दुसऱ्या कुठल्या देवताप्रती आपण भक्ती करण्याचा प्रयत्न केला त्याला भक्ती म्हणत नाहीत. भक्ती कृष्णाप्रतीच किंवा कृष्णाच्या विष्णू तत्व अवतारांप्रती असू शकते, राम भक्ती असू शकते, नरसिंह भक्ती असू शकते, वराह भक्ती असू शकते, कृष्ण भक्ती असू शकते, पण बाकी भक्ती जे देवतांतर भक्ती असू शकत नाही. देवतांतर उपासना असू शकते पण देवतांतर भक्ती नसते. पुढे अनुशीलन शब्दाची गरज का आहे, अनुकूल्य प्राप्त नाही का? तर ही जी भक्ती ही संतत असली पाहिजे. वर्षातून एकदा कधीतरी भगवंताचं नाव घेतलं आणि अनुकूल भावाने नाव घेतलं म्हणजे ती भक्ती नव्हे. संतत रोज काहीतरी आपण भगवंतासाठी करतो, पुन्हा पुन्हा अनुशीलन, त्याला शीलन म्हणजे अभ्यास, अभ्यासपूर्वक एखादी गोष्ट करतो तेव्हा ती साध्य होते. भौतिक जगत पण बघतो, तुम्हाला समजायला चांगलं गायक व्हायचंय तर असं तुम्ही असं नाही म्हणू शकतं की हा मी ना रोज दरवर्षी दिवाळीच्या वेळेला थोडा सराव करेन. तर अशाद्वारे कोणी अशा पद्धतीने कोणी गायक बनू शकत नाही. भौतिक जगात पण आपण पाहतो की कशामध्ये नैपुण्य हवं असेल, संतत अभ्यास करावा लागतो. तर मग भक्ती सारख्या अप्राकृत गोष्टीबद्दल ही गोष्ट किती खरी असेल? तर थोडक्यात संस्कृत मध्ये याची व्याख्या सांगतो. अनुशीलनम काय वांग मानसियत तत्तत् चेष्टारूपं प्रीति विषयात्मकं शैथिल्य परित्याग पूर्वकं मुहुरेव तत्तत् कर्म प्रवर्तनम एव उत्तमा भक्ति. उत्तमा भक्ति काय? कृष्णाचं अनुशीलन करणं. अनुशीलन म्हणजे करणं म्हणजे काय? काय वाक मनाद्वारे चेष्टारूप सेवा करणं, प्रीती इत्यादीद्वारे भावरूप सेवा करणं, अपराध टाळून अभावरूप सेवा करणं, शैथिल्य आपल्या सेवेमध्ये शैथिल्य टाळणं आणि पुन्हा पुन्हा भक्तीच्या कृत्यामधलं त्याचा अभ्यास करणं, सराव करणं, श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम सगळी भक्तीचे अंग आहेत, त्याचं अनुशीलन करणं हे म्हणजे उत्तम भक्ती. तर हे आपण उत्तम भक्तीचं लक्षण पाहिलं. तर उत्तम भक्तीचं स्वरूप लक्षण आपण पाहिलं. अनुकूल्यन कृष्णानुशीलनम हे काय झालं? स्वरूप लक्षण झालं. आता आपण तटस्थ लक्षण पाहू. तटस्थ लक्षण मगाशी आपण पाहिलं की कुठल्या गोष्टीचा त्यामध्ये प्रवेश नाही ते सांगणं म्हणजे तटस्थ लक्षण. तर एक इथे आपण दोन तटस्थ लक्षणं सांगितले. शुद्ध भक्तीला मिश्र भक्तीपासून सेपरेट वेगळं पृथक करण्यासाठी हे तटस्थ लक्षण सांगितलं. शुद्ध भक्तीला गुणीभूत आणि प्रधानीभूत भक्तींपासून वेगळं ठेवण्यासाठी तिकडे सांगितलं, तटस्थ लक्षण सांगितलं. तर अन्य अभिलाषिता शून्यम म्हणजे भक्ती ही एकच अभिलाषा असली पाहिजे, बाकी कुठली अभिलाषा नसून नको. तर श्रील प्रभुपाद सांगतात की काही काही प्रत्येक संप्रदायामध्ये भगवंताच्या भक्तीविषयी सांगितलेलं आहे, पण काही काही संप्रदायामध्ये प्रार्थना करतात की गॉड गिव अस आवर डेली ब्रेड, की भगवंता आमचा रोजचं ब्रेड अँड बटर आम्हाला द्या. तर प्रभुपाद म्हणतात तुम्ही भगवंतांकडे जाता चांगली गोष्ट आहे, पण हे ब्रेड बटर मागतात, आमची रोजची चपाती आम्हाला द्या.
गॉड गिव अस अवर डेली ब्रेड. तर म्हणताय दिस इज नॉट लव फॉर गॉड, दिस इज लव फॉर ब्रेड. म्हणत अन्य अभिलषिता म्हणजे भगवंताविषयी प्रेम नाही, हे ब्रेड विषयी प्रेम झालं. तर म्हणून भक्ती एक अभिलाष, एकच अभिलाष पाहिजे आपल्याला. हे प्रभुपदानेच सांगितलंय की केवळ भगवंतांची सेवा करण्याची अभिलाष, भगवंताविषयी प्रेम करण्याची अभिलाष. आणि ज्ञान कर्मादी अनावृत म्हणजे काय? ज्ञान म्हणजे निर्भेद ब्रह्म अनुसंधान, म्हणजे अत्यंत एक ढोबळ मानाने म्हणतात की आणि ईश्वर आणि जीवामध्ये भेद नाहीये. तर कुठल्याही प्रकारचा भेद न समजणं ईश्वर आणि जीव याच्यामध्ये, हे तर खरंच चुकीचं आहे. कारण समुद्राचा थेंब आणि समुद्र याच्यामध्ये कुठलाच फरक नाही असं म्हणणं हे अत्यंत बालिशपणाचं लक्षण आहे. कारण समुद्र अमर्याद आहे आणि बिंदू कण जो आहे तो मात्र बिंदूच्या प्रमाणामध्ये आहे. तर जीव हा नेहमी बिंदू स्वरूप असतो आणि भगवंत तर विभू स्वरूप आहेत. आणि जीव मुक्त झाल्यानंतर सुद्धा काय राहतो? बिंदू स्वरूपातच राहतो, पण पवित्र शुद्ध भावनेने भगवंतांची सेवा करतो, भगवंताशी संलग्न असतो. तर हे ज्ञान हे निर्भेद ब्रह्म अनुसंधान जे भक्तीचे विरुद्ध आहे त्याचा स्वीकार नाही केला पाहिजे, कारण ते चुकीचं ज्ञान आहे. ते खरं तर अज्ञान आहे एका अर्थी, किंवा आपण म्हणू अपूर्ण ज्ञान आहे. आणि अपूर्ण ज्ञान हे अज्ञानापेक्षाही कधी कधी घातक असतं. तर पण भजनीय तत्वाचं अनुसंधान, भगवंत कोण, भगवंतांचे विविध लीला काय, याविषयीचं ज्ञान मात्र आवश्यक ज्ञान आहे. ते भक्तीला विरोधी नाही, उलट भक्तीसाठी आवश्यक आहे. आणि कर्म अनावृतम म्हणजे काय? तर स्मृती धर्मशास्त्र इत्यादी मध्ये सांगितलेली जी नित्य नैमित्तिक काम्य कर्म सांगितले ती भक्तीला समजा प्रतिकूल असतील तर ती केली नाही पाहिजे. पण भजनीय परिचर्या, भगवंतांची सेवा करणं, विग्रहांची सेवा करणं, ही मात्र काय केली पाहिजे, आपण त्याचं पालन केलंच पाहिजे, कारण ते तो जो भक्तीचाच भाग आहे. आणि आधी म्हणजे ज्ञान कर्मादी अनावृतम म्हणजे वैराग्य योग सांख्य इत्यादीचा अभ्यास न करता जेव्हा आपण शुद्ध भक्ती करतो त्याला आपण उत्तम भक्ती म्हणू शकतो. तिकडे पाहतोय आपण की भक्तीची व्याख्या तटस्थ लक्षणाबद्दलच आपण चालू आहे. अन्य अभिलाषिता शून्य म्हटलंय, अन्य अभिलाषा शून्य असं का नाही म्हटलंय? त्याचं उत्तर सांगितलंय, कधी कधी एखादा भक्त स्वसंरक्षणासाठी आपल्या स्वभाव वश होऊन म्हणतो की भगवंता माझ्या शरीराचं रक्षण कर, असं म्हटल्याने त्याच्या शुद्ध भक्तीची हानी होत नाही. कारण ते तात्कालिक आहे आणि त्याच्या पूर्वीच्या स्वभावांच्या अनुसरून त्याचा विवश होऊन त्याने म्हटलेलं आहे, भक्ती स्वभावाच्या अनुरूप अनुसरून त्याने नाही म्हटलंय हे. आणि म्हणून ही जी त्याची प्रार्थना आहे, कधी कधी अशी प्रार्थना येऊ शकते की अन्य अभिलाषा, कोणी म्हणेल अरे स्वतःच्या शरीराची प्रार्थना केली, साठी रक्षणासाठी प्रार्थना केली, इतर काही भगवंताच्या तृप्तीसाठी नाही केली, तर तरी सुद्धा याला अन्य अभिलाषा म्हणू शकतो, अन्य अभिलाषिता नाही म्हणू शकत. म्हणून अन्य अभिलाषिता शून्यच आहे त्याची, पण भक्ती म्हणजे शुद्धच आहे त्याची सुद्धा भक्ती. ज्ञान कर्मादी अनावृतम म्हटलंय, ज्ञान कर्म शून्य नाही म्हटलंय, ज्ञान कर्म अनावृतम म्हणजे चरितार्थ चालवण्यासाठी कधी कधी आपल्याला आपल्या गुणानुसार एखाद्या कृत्याचं पालन करावं लागतं, पण ते भक्तीला प्रतिकूल नसेल तर त्याने तो अनावृतच राहते त्याची भक्ती, आणि त्याने कर्माने आवृत्त होत नाही आणि शुद्ध भक्तीच राहते. आता इकडे उत्तर सांगतात, भक्ती आवरणकाम आवरकाणाम एव ज्ञान कर्मादीनाम निषेधो अभिप्रेतः. भक्तीला आवरण करणाऱ्या ज्ञान आणि कर्माच्या मार्गांचा किंवा अंगांचाच निषेध केलाय. भक्ती आवरक म्हणजे काय? की असा विचार करणं की ही जी नित्य नैमित्तिक कार्य दिलेली आहेत धर्मशास्त्रांमध्ये ती श्रद्धेने करणं की याद्वारे माझी भक्ती वाढेल असा विचार करून करणं हे सुद्धा भक्तीला बाधक आहे. आणि ही गोष्ट मी नाही केली तर माझ्या भक्तीसाठी घातक आहे असं म्हणणं विचार करून करणं सुद्धा काय आहे? तर घातक आहे, भक्तीला घातक आहे. म्हणून या दोन्ही अश्रद्धा द्वारे समजा केलं, तथा भक्ती आदी रूप इष्ट साधनत्वात श्रद्धा क्रियमाणत्व, या दोन्ही प्रकारे न करता केवळ लोकसंग्रहासाठी लोक
त्यांना त्यांच्या त्यांचा बुद्धिभ्रंश ना हो ते त्यांच्या कार्यामधून उद्विग्न ना हो, यासाठी म्हणून जेव्हा एखादा भक्त एखादा सामान्य लोकांनुसार अनुकरण करून कृत्य करतो तर त्याला मात्र त्याने त्याची भक्ती आवृत्त होत नाही. याच्या आधी संपूर्णच्या आधी आपण विचार करू की कृष्णाच्या संतुष्टीसाठी आपण जी गोष्ट करतोय ना अनुशीलनम, त्याला कृष्ण अनुशीलनम म्हणतोय. आणि याद्वारे दोन गोष्टी आपल्याला समजू शकतो की कोणी म्हणेल अरे पण जो हिरण्याक्ष होता राक्षसाने त्याने मात्र ज्या क्रिया केल्या होत्या त्याद्वारे तर भगवंतांना संतुष्टी मिळाली, कारण भगवंतांना युद्ध करायचं होतं वराह देवांना आणि हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने त्याला त्यांना ती संधी दिली युद्ध करण्याची. तर मग हिरण्याक्षाने केलेली सुद्धा भक्तीच का? त्याचं उत्तर नाही, कारण त्याचा हेतू नव्हता भगवंतांना संतुष्ट करण्याचा. उलट पक्षी यशोदा माता भगवंतांना खाली ठेवून दूध वाचवल्या जातात तेव्हा भगवंतांना राग येतो मातेचा, तर मग ही भक्ती नाही झाली का? यशोदा माता भक्त नाही आहेत का? तर हे चुकीचं ठरेल. कसं काय, यशोदा माता तर नित्यसिद्ध भगवंतांचे भक्त आहेत. तर यशोदा मातांनी जेव्हा ते दूध वाचवण्यासाठी गेल्या भगवंतांना खाली ठेवून, ते भगवंतांच्याच भल्यासाठी त्या गेल्या होत्या, कारण ते दूध सुद्धा भगवंतांसाठी होतं. तर म्हणून ते भगवंतांची संतुष्टी मनात ठेवून एखादं कृत्य केलं असेल तेव्हा तात्कालिक कृत्या जरी भगवंत असंतुष्ट असतील तरी भगवंतांची भक्तीच आहे. आणि भगवंतांच्या संतुष्टी मनात न ठेवून एखादी क्रिया केली पण तात्कालिक करण्यासाठी ती भगवंतांना संतुष्ट करणारी ठरली तर ती भक्ती होत नाही. या दोन गोष्टी याच्यामध्ये समजून घेणे आवश्यक आहे. तर इकडे आपण आज शुद्ध भक्तीची व्याख्या आपण पाहिली, थोडक्यात आपण लेखकाचा परिचय पाहिला, रूप गोस्वामी कोण होते आणि त्यांनी कसा शास्त्रांचा अभ्यास केला होता, चैतन्य महाप्रभूंची पूर्ण कृपा त्यांना प्राप्त झाली होती, वृंदावनीयाम रसकेली वार्ताम कालेन लुप्ताम निजशक्तिमुत्का संचार्य रूपे व्यतनोत पुनःसा प्रभुर्विदौ प्रागिव लोकसृष्टी. चैतन्य महाप्रभूंनी स्वतः उपदेश केला रूप गोस्वामींना भक्तीचा, भक्ती धर्माचं प्रवर्तन करण्यासाठी कशाप्रकारे, जसं सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला ब्रह्मदेवांना हृदयातून त्यांनी प्रेरणा दिली होती त्याचप्रकारे श्री रूप गोस्वामींना त्यांनी ही प्रेरणा देऊन कृष्ण भक्तीची प्रेरणा देऊन ग्रंथ लिहिण्यासाठी आदेश दिलाय. आणि चैतन्य महाप्रभूंच्या या आदेशाबद्दल रूप गोस्वामी स्वयं या ग्रंथामध्ये वर्णन करतायत. हृदयस्य प्रेरणया प्रवर्तितोहं वराक रूपोपि तस्य हरे पदकमलं वंदे चैतन्य देवस्य. म्हणजे ज्यांच्या प्रेरणेने मी हा ग्रंथ लिहितोय हृदयामध्ये, वराक रूपोपि म्हणजे मी तर अत्यंत अडाणी आहे मूर्ख आहे, एवढे मोठे आचार्य आहेत आणि स्वतःला अडाणी अज्ञानी म्हणतात, ही भक्तांची महानुभाव भक्तांची काय आहे, नम्रता आहे. तर म्हणतात की तस्य हरे पदकमलम वंदे चैतन्य देवस्य, त्या चैतन्य महाप्रभूंची मी शरणागती स्वीकार करतो. तर इथे याच्यानंतर महाप्रभूंनी त्यांना उपदेश दिले कशाप्रकारे मनुष्य जीवनामध्ये, मनुष्य जीवन मुळातच अल्प दुर्मिळ आहे, त्यामध्ये सुद्धा गुरु कृष्णाच्या कृपेची प्राप्ती होऊन श्रद्धेचं बीज मिळणं, भक्ती शुद्ध भक्तीच्या श्रद्धेचं बीज मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं या भक्ती रसामृताचा पहिला श्लोक भगवंतांचं वर्णन कशा रूपात करतोय, भक्ती रसामृत मूर्ती अखिल रसामृत मूर्ती, सर्व रसांची जी मूर्ती अप्राकृत रसांची मूर्ती म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. या भौतिक जगात आपण प्रत्येक जण रसाच्या मागे आहोत पण जड रसाच्या मागे असल्या कारणामुळे आपलं अधिकाधिक बंधनामध्ये पतन होत चाललंय, पण आध्यात्मिक जगातलं उत्तमोत्तम रस हा भगवान श्रीकृष्णांमध्ये संपूर्ण सर्वतोपरी भरलेला आहे. रसमय भगवंताचं स्वरूप आहे, रसो वै सहा रसमेवायम लब्ध्वा आनंदी भवती असं उपनिषदामध्ये भगवंतांचं वर्णन आहे. तर या भगवंतांच्या 12 रसांमध्ये कशा ते सर्व रसांची मूर्ती आहेत तो आपण श्लोक पाहिला, मल्लानाम अशनेरी नृणाम नरवरा स्त्रीणाम सर्व मूर्तिमान. तर या रसाची प्राप्ती करणं हे प्रत्येक जीवाचं मूळ स्वभाव आहे, मूळ धर्म आहे आणि त्यालाच भक्ती म्हटलंय, त्याच्या साधनेला भक्ती म्हटलंय. आणि या भक्तीची व्याख्या आपण केली की भक्ती ही कोणाचीही असू शकत नाही, देशाची भक्ती किंवा एखाद्या संप्रदायाप्रती भक्ती किंवा एखाद्या देवतांप्रती भक्ती, त्याला भक्ती म्हणत नाही, कृष्ण भक्ती
आपल्या सर्व शास्त्रामध्ये कृष्णाच्या भक्तीला किंवा कृष्णाच्या अवतारांच्या भक्तीलाच भक्ती म्हणून घोषित केले, कारण आपण सर्व जीव आहोत, भगवंताचे अंश आहोत, आपली भक्ती म्हणजे भगवंताचीच भक्ती असली पाहिजे. तर सर्व देवी देवतांचा मनामध्ये आदर ठेवून केवळ भगवान श्रीकृष्णांचीच भक्ती केली पाहिजे. मामच अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते म्हणजे अनन्य अनन्या चिंतयंतो माम ये जना परिउपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. जो माझी अनन्य भावाने सेवा करतो त्याचा सर्व योगक्षेम मी चालवतो, भगवंत श्री भगवान श्रीकृष्ण म्हणतात. यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यन्ति तत्स्कंद भुजोपशागा प्राणोपहाराच यथेन्द्रियाणां तथैव सर्वार्हणम् अच्युतेज्य. अच्युताची इज्जा म्हणजे भक्ती, भगवंतांची कृष्णाची भक्ती केल्यामुळे सर्व भगवंतांच्या श्रीकृष्णांपासून ज्यांचा विस्तार झाला तर सर्व देवी देवतांची सर्व ऋषींची आपोआपच संतुष्टी होते. ज्या प्रकारे मुळाला आपण पाणी घालतो, पानाला वेगळं पाणी द्यावं लागत नाही, फळाला वेगळं पाणी द्यावं लागत नाही, फुलाला वेगळं पाणी द्यावं लागत नाही, फांद्यांना वेगळं पाणी द्यायला लागत नाही, त्याच प्रकारे भगवान श्रीकृष्णाची भक्ती केल्यानंतर सर्वांना आपोआप आपण संतुष्ट करू शकतो. भक्तीची व्याख्या शास्त्रशुद्ध व्याख्या आपण पाहिली. अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादी अनावृतम, ही दोन तटस्थ लक्षणं झाली. आनुकूल्येन कृष्ण अनुशीलनम हे काय झालं, तर स्वरूप लक्षण झालं. अनुशीलनम भक्तिरुत्तमा हे उत्तम भक्तीचं लक्षण झालं. आपण पहिले तीन प्रकारच्या भक्ती, गुणीभूत भक्ती, प्रधानीभूत भक्ती, शुद्ध भक्ती. गुणीभूत भक्ती, प्रधानीभूत भक्तीमध्ये भक्तीचा अंश असतो आणि भक्ती आणि मुक्तीसाठी केली जाते, पण शुद्ध भक्ती मात्र भगवंतांचे प्रेम प्राप्त करण्यासाठी केली जाते. आणि ही भक्ती या दोन भक्तींपासून वेगळी करण्यासाठी तटस्थ लक्षण सांगितलंय. आणि या भक्ती जी शुद्ध भक्ती त्याचं लक्षण स्वरूप लक्षण सांगितलंय. आपण पहिले स्वरूप लक्षण म्हणजे काय त्याच्यामध्ये समावेश आहे आणि तटस्थ लक्षण म्हणजे कशाचा त्याच्यामध्ये समावेश होऊ शकत नाही. स्वरूप लक्षण म्हणजे अनुकूल्यानं कृष्ण अनुशीलनम. कृष्ण अनुशीलन म्हणजे काय, एक चेष्टारूप अनुशीलन, एक भावरूप अनुशीलन आणि एक अभावरूप अनुशीलन. चेष्टारूप अनुशीलन म्हणजे आपल्या सर्व देह भगवंताच्या सेवेमध्ये लावणं. जसं अंबरीश महाराजांनी पूर्ण देह भगवंताच्या सेवेमध्ये लावला. सवई मना कृष्ण पदारविंदयो वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने, जेवेचा वापर केला भगवंताचं गुणवर्णन करण्यासाठी, मनाचा वापर केला भगवंतांवर ध्यान लावण्यासाठी. श्रुतीम चकार अच्युत कथा सत्कुतोदय, अच्युतांच्या श्रीकृष्णांच्या लीला ऐकण्यासाठी कान, शास्त्राचा अर्थ ऐकण्यासाठी कान. नाक जे भगवंतांच्या त्यांना जे अर्पण केले जे फूल त्याचा सुगंध घेण्यासाठी, जी तुळस अर्पण केली भगवंतांना त्याचा सुगंध घेण्यासाठी. रसना तदर्पिते, भगवंताचा जो महाप्रसाद आहे त्याचा ग्रहण करण्यासाठी रसना, जिभेचा वापर. त्यानंतर हातांचा वापर करो हरेर मंदिर माजनादव, भगवंतांच्या मंदिराचं मार्जन करण्यासाठी, भगवंतांचे जे वैष्णव आहेत त्यांची चरण सेवा करण्यासाठी हाताचा उपयोग. पादव हरेर क्षेत्र पदानुसर्पण, भगवंतांचे जे विविध धाम आहेत किंवा मंदिर आहेत त्यांना भेट देण्यासाठी पायांचा वापर करणं. तर या सर्व गोष्टींना चेष्टारूप सेवा म्हणतात. मानसिक सेवा म्हणजे आपलं हृदय भगवंतांना अर्पण करणं, की भगवंता मी तुझा आहे, आपलं सुख दुःख भगवंतांना सांगणं. जसं तुकाराम म्हणत, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपली जी खरी आध्यात्मिक भूक आहे ती भगवंत निवारतील. जी भौतिक भूक आहे तर ती सगळ्यांची भगवंत निवारण करतच, हत्तीपासून मुंगीपर्यंत प्रत्येकाच्या पोट्या पाण्याची व्यवस्था भगवंत करतच असतात. त्यासाठी वेगळं आपल्याला मागायची गरज नाही की गॉड गिव्ह अस अवर डेली ब्रेड. ब्रेड तर भगवंत सगळ्यांनाच देत आहेत, मुंगीला पण देत आहेत, हत्तीला पण देत आहेत, माणसाला आपल्याला भक्ताला का देणार नाही. म्हणून भूक खरी कुठली भूक, आध्यात्मिक भूक, भगवंतांच्या प्रती भगवंतांप्रती असलेली भूक. प्रीती विषादात्मक, भगवंतांची सेवा त्याचं स्मरण नाही झालं म्हणून दुःख, किंवा भगवंतांची सेवा करायला मिळाली म्हणून सुख, हे जे भावरूप आहे याला अनुशीलन म्हणतात. ते अनुकूल भावाने आपण केलं पाहिजे, कृष्णाला आवडेल अशा भावाने अशा हेतूने हे केलं पाहिजे. आणि कृष्णाला आवडेल हे कसं कशाद्वारे आपण समजू शकतो, रूप गोस्वामींसारख्या गुरु आणि आचार्यांद्वारे आपण समजू शकतो, शास्त्रांद्वारे आपण समजू शकतो. तर याला अनुकूल सेवा म्हणतात. आणि दुसरं म्हणजे अन्य अभिलाषा तर शून्यम, भक्ती सोडून दुसरी कुठली अभिलाषा नाही. तात्कालिक एखादी अभिलाषा येऊ शकते पूर्वीच्या स्वभावानुसार, पण त्याद्वारे काही शुद्ध भक्तीची हानी होत नाही. दुसरं ज्ञान कर्मादी अनावृतम, आपापली कर्तव्य जीविका चालवण्यासाठी करावी लागतात, त्याद्वारे भक्तीची हानी होत नाही. किंवा भगवंतांविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण समजा ज्ञान अवलंबन करतोय, ते उलट भक्तीला अनुकूल ज्ञान आहे. पण मी भगवंतांशी एक कसा आहे सर्व अर्थाने, हे जे चुकीचं ज्ञान आहे किंवा अज्ञान आहे किंवा तथाकथित ज्ञान आहे किंवा अपूर्ण ज्ञान आहे म्हणून त्याचा अवलंब करणं हे भक्तीला विरोधी आहे. तर अशा प्रकारे अन्याभिलाषा शून्यम ज्ञान कर्माने अनावृतम आनुकूल्येन कृष्णानुशीलनम
भक्ती होतो उत्तमा, शुद्ध भक्तीची व्याख्या आज आपण पाहिली. पुढच्या वेळेला आपण भक्तीची कुठली लक्षणं आहेत आणि भक्ती केल्यानंतर कुठली लक्षणं भक्तामध्ये दिसायला लागतात त्याची आपण पुढच्या वेळेला चर्चा करू. हरे कृष्ण.